श्रीनगरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सागर डोईफोडे कार्यरत आहेत. डोईफोडे हे मूळचे बारामती येथील आहेत. श्रीनगरमधील चिघळलेली परिस्थिती त्यांनी खूप जवळून पाहिली आहे. पंतप्रधान मेगा प्रोजेक्टची जबाबदारी सागर डोईफोडे यांच्यावर आहे. काश्मीरमधील त्यांचे अनुभव जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. आपण आहोत काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये. आपल्यासोबत एक मराठी अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे सागर डोईफोडे. ते सुद्धा काश्मीरी लोकांपर्यंत पोहोचत आहेत, सामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत. पंतप्रधानांच्या योजना काय आहेत, सरकारचं काय म्हणणं आहे आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळं त्यांच्या जीवनामध्ये कसा आमूलाग्र बदल करता येईल हे सुद्धा काम या ठिकाणी करतायत. सागरजी, तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत अगोदर. मला सांगा की तुमची पहिली जी पोस्टिंग होती ती कुठे होती आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी अनुभव आला? याच्या आधी मी बारामुल्ला जिल्ह्यामध्ये उरी नावाच्या ठिकाणी पोस्टेड होतो. तिथे प्रांत अधिकारी म्हणून मी काम पाहिलं आणि त्याचबरोबर क्रॉस LOC ट्रेड म्हणजे भारत आणि पाक व्याप्त काश्मीरच्या दरम्यान व्यापार होतो, त्या व्यापाराचा कस्टोडियन होतो मी. उरी सेक्टर म्हणजे की उरी ठिकाणी तुम्ही होतात आणि आपल्याला माहीत पण आहे की 2016 सुद्धा उरीमध्ये घटना घडली होती, हल्ला मोठा झाला होता. तर अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिथं काम करत असताना कसं लोकांशी डील करावं लागत होतं? उरीमध्ये असताना आम्ही पहिल्यांदाच पुणे फेस्टिवलच्या धर्तीवरती उरी फेस्टिवल ऑर्गनाईज केला होता की जेणेकरून तिथं कल्चरल गोष्टींना वाव मिळावा किंवा एकंदरीतच ह्युमन ॲस्पेक्टचे बाकी ज्या गोष्टी असतात व्हायलन्स सोडून त्याला आपण कसं समोर जाऊन मुलांना एक आपण पॉझिटिव्ह स्ट्रीमकडे कसं वळवू शकू. आम्ही उरी मॅरेथॉन पहिल्यांदा तिथे घेतली, त्याचबरोबर आम्ही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन सुरू केलं. मला सांगायला खूप आनंद होतोय की पुण्यामधील अनेक अशा संस्था आहेत की ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला. सरहदसारखी संस्था आहे ज्यांनी संपर्क साधला आमच्याशी. चाणक्य मंडळ आहे, ज्ञानप्रबोधिनी आहे, त्यांनी ग्रुप्स पाठवले इथं आणि आपण काय प्रत्येक शाळांमध्ये जाऊन मुलांशी संपर्क साधला. क्रिएटिव्ह लर्निंग मेथड्स काय असतील किंवा एकंदरीतच ग्रोथ स्टोरी काय आहे भारताची आणि तुम्ही या ग्रोथ स्टोरीचा कसा पार्ट झालं पाहिजे असं हे मुलांना कन्व्हिन्स करून सांगितलं. तर दुसरीकडे भरकटलेला तरुण, काश्मीरमध्ये सुद्धा घटना घडल्या होत्या, दगडफेकच्या घटना घडल्या होत्या, अशा वेळी या तरुणांकडे तुम्ही सुद्धा भेटला असाल तर हे पुन्हा योग्य मार्गावर येतील असं तुम्हाला वाटत होतं का? श्रीनगरमध्ये आल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा जे फर्स्ट टाईम स्टोन पेल्टर्स होते, जी दगडफेकीमध्ये जे मुलांवरती FIR लागलेले होते, अशा मुलांशी संपर्क आला, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्यावेळेस असं कळलं की बऱ्याच प्रमाणात हा जो फॅक्टर आहे तो रिव्हर्सिबलसुद्धा आहे. म्हणजे त्या मुलांना आपल्याला परत मेन प्रवाहात, मुख्य प्रवाहात आणता येऊ शकतं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या लेवल्सवरती प्रयत्न सुरू आहेत. रामराज शिंदे, झी मीडिया, श्रीनगर.